अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन देशपांडे सरांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या आणि या विशेषतः सरांनी आम्हाला नॉर्थ रिजन सरांनी देशपांडे सरांनी टीम बनवून काम करायला सांगितलेलं होतं या विषयावर, कारण तो सर्वच नॉर्थ रिजनच्या या परिमंडल टीममधल्या पोलीस स्टेशनचा कॉमन प्रश्न होता. एका दिवशी दोन दोन तीन तीन चार चार अशा पद्धतीने चेस त्याची होत होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही या परिमंडल तीन स्तरावर एक टीम बनवली ज्याच्यामध्ये या पोलीस स्टेशनचे आमचे पीआय सिनियर पीआय माने साहेब त्यांच्याबरोबर मग पोलीस उपनिरीक्षक हरीश माने वाकडचे, पोलीस कर्मचारी जावेद पठाण पिंपरीचा, विवेकानंद सपकाळे पिंपरीचा, धनराज किरनाळे, श्याम बाबा आणि नितीन गेंगे हे सर्व वाकड पोलीस स्टेशनचे असं खास चेन चोरी गुन्हे शोध पथक आम्ही तयार केलेलं होतं. आणि याच्यानंतर जावेद पठाण जे आहेत आमचे पिंपरीचे त्यांना माहिती मिळाली गोपनीय बातमीदाराकडून की कसपटे वस्ती छत्रपती चौक या ठिकाणी दोन जण असेच चेन स्नॅशिंग करण्याकरता आलेले आहेत. तेव्हा आमच्या पथकाने जाऊन आमचे एसीपी आणि पीआय यांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन त्या ठिकाणी दोन लोकांना ताब्यात घेतलं. तर मग हैदर अक्रम जाफरी आणि जोएब कदिरुल हसन सय्यद हे दोघेही राहणारे आंबिवलीचे आहेत ठाणे जिल्ह्यातले आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचा साथीदार आहे जसीमुद्दीन हयात अली शेख, तो पण 20 वर्ष वयाचा आहे आणि आंबिवली स्टेशनच्या समोर तिथे राहतो, यांनी हे गुन्हे केलेले आहेत असं निश्चित झालं. हे स्वतः गाडी घेऊन या ठिकाणी येत असत आपल्या हातीमध्ये इंचोडच्या आणि मग गाडी या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा मग 220 किंवा 75 मोटरसायकल वापरून ते मग मोटरसायकलवरून चेन स्नॅचिंग करत असतात. तपासामध्ये एकूण 10 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. या 10 गुन्ह्यांमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे 6 गुन्हे, हिंजवडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आणि चतुर्सुंगी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे असे एकूण 10 गुन्हे निष्पन्न झालेत. आणि त्या गुन्ह्यामध्ये 451 ग्रॅम म्हणजे 45 तोळे सोनं ज्याची किंमत 13,53,000 रुपये होती आहे असे गुन्हे याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि तो मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. याच्यापैकी हैदर अक्रम जाफरी हा जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध चेन चोरीचे या व्यतिरिक्त पुणे शहर 4 आणि ठाणे शहर 4 असे एकूण 8 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. या प्रकरणी माननीय सीपी मॅडम, जॉईंट सीपी सर, आमचे नॉर्थ रिजनचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे सर यांनी मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि याबाबत आमचे एसीपी विक्रम पाटील, या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, गुन्हे चे निरीक्षक सुनील पिंजळ आणि त्यांच्याबरोबर मग जे आमच्या चेन चोरी पथकाचे आणि डीबी पथकाचे दत्तासाहेब लोंढे, पीएसआय हरीश माने, कर्मचारी जावेद पठाण पिंपरीचे, विवेकानंद सपकाळे पिंपरीचे, या वाकड पोलीस स्टेशनचे धनराज किरनाळे, श्याम बाबा, नितीन गेंगे आणि इतर कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये बापूसाहेब धुमाळ, अशोक दुधवणे, विभीषण कनेरकर, दादासाहेब पवार, भास्कर सातरस, गणेश हजारे, कांता बनसोडे, राजू जाधव, नूतन कोंडे, भैरोबा यादव, मोहम्मद घोष नदाफ, राजेश बारशिंगे, विक्रांत गायकवाड आणि हेमंत हैंगे यांनी ही कामगिरी केलेली आहे.